मवियाचं सरकार गेलं, उद्धव ठाकरेंकडचा पक्ष निसटला, आमदार गेले, खासदार गेले, याही परिस्थितीत महाविकास आघाडी राज्यात शिंदे आणि भाजपला आव्हान देऊ पाहतेय. काही प्रसंगात मवी आणि ठाकरेंची सहानुभूती भाजप आणि शिंदेंची अडचण करतानाही दिसली, त्यामुळे स्वाभाविकच मवियाची एकजूट भविष्यात शिंदे भाजपसाठी अडचण ठरू शकेल अशा चर्चा सुरू झाल्या. पण सध्याचं चित्र मवियात दिसतंय ते काही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार नाही, कारण सावरकरांबद्दल काँग्रेसमधनं येणारी वक्तव्य ठाकरेंना डिवचणारी आहेत. अशात नागपुरात मवियाची वज्रमूठ सभा होऊ घातलेली असतानाच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मुलीनं उद्धव ठाकरेंची अडचण केली आहे. ती कशी हे या व्हिडिओतनं जाणून घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधी विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार या नेमक्या काय म्हणाल्यात ते नीट ऐका. मला आणि माझ्या सोबत सगळ्या महिला इकडे भगिनी उपस्थित आहे. सगळ्यांना भीती वाटत असेल, कारण की सावरकरांचे विचार होते. काय विचार होते? रेप इज अ पॉलिटिकल वेपन अँड इट शुड बी यूज अगेन युअर पॉलिटिकल अगेन्स्ट युअर पॉलिटिकल अपोनेंट. म्हणजे काय? सावरकर म्हणायचे की रेप हा पॉलिटिकल वेपन आहे, हा पॉलिटिकल हथियार आहे, हा तुम्ही आपल्या पॉलिटिकल विरोधात वापरलं पाहिजे. मग माझ्यासारख्या महिला भगिनींना, माझ्यासारखी ती उपस्थित सगळ्या महिला भगिनींना कसा चाप वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात. शिवानी वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरनं शेअर केला आणि वाद झाला. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यावरती तिखट प्रतिक्रिया दिली. असं आहे की काही लोकांना इतिहासही माहीत नाही, वर्तमानही माहीत नाही आणि न वाचता न विचार करता त्या ठिकाणी बोलतात. खरं म्हणजे अशा लोकांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया काय द्यावी? काही जर बुद्धिपूर्ण किंवा एखादा तर्क मांडला तर त्याला काहीतरी माझ्यासारख्या माणसांनी उत्तर दिलं पाहिजे. पण जे म्हणजे बिना तर्काचं बिना बुद्धीचं बोललं जातं त्याच्यावर काय बोलणं? शिवानी यांच्या या वक्तव्यावरती त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोलीयस, ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं 6 सोनेरी पानं या पुस्तकातला संदर्भ मी सांगत होती. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल तर त्यावर वाद होण्याचं काही कारण नाही, पण मला माहीत नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वतः वकील आहे त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्या तरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतलाय असं तिचं मत आहे, यावरती अधिक बोलू शकेल. हा वाद वाढल्यानंतर शिवानी यांनी आणखी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्या लिहितात, सावरकरांनी 6 सोनेरी पानं या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलंय. ज्यांना पुरावा हवाय त्यांनी हे पुस्तक वाचावं. नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. नुकतं शिवानी वडेट्टीवार यांनी या सभेचं पोस्टर शेअर केलंय. या सभेत उद्धव ठाकरे यांचंही भाषण होणार आहे. त्याआधीच शिवानी यांच्या या वक्तव्यानं हा वाद निर्माण झाला आहे. अशात उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या अडचणी वाढू शकतायत, कारण सहयोगी पक्षातूनच त्यांच्या सभेआधी सावरकरांवर अशी टीका झाल्यामुळे ठाकरेंची अडचण होऊ शकते. या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.